महामहिम द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती पदावरती निवड झाल्याबद्दल या लोकशाही प्रधान भारत देशामधील तमाम सर्व जनतेच्या वतीने मी त्यांचं हार्दिक असं स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन करतो. खऱ्या अर्थानं एका महिलेला, एका आदिवासी महिलेला राष्ट्रपती पदावरती निवड होणं हे आमच्या भारत देशाचं संविधानामधल्या तरतुदींचं, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्धिमत्तेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे असं माझं मत आहे. आज आपण द्रौपदी मुर्मू यांची निवड झाल्यानंतर खऱ्या अर्थानं या भारत देशामधली नवीन पिढी, आत्ताच्या जमान्यामधील 2022 मधील पिढी खऱ्या अर्थानं या द्रौपदी मुर्मूंचं भारताच्या राष्ट्रपतीपदावरती जाणं आणि त्यांची राष्ट्रपतीपदावरती निवड होणं जागतिक वेगवेगळ्या लोकशाही प्रधान देशामधील चर्चेचा विषय बनलेला आहे. थोड्याच दिवसापूर्वी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदावरती 250 वर्षापूर्वी युनायटेड स्टेट्समध्ये रिझर्वेशन म्हणजे वर्णविद्वेषी भावनेला किंवा निग्रोंना गुलामाची वागणूक दिली गेली, त्यांना विकासाच्या, शिक्षणाच्या, माणुसकीच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी 250 वर्षापूर्वी ज्या नियोजनांचा अंतर्भाव झाला त्याचं फळ म्हणून आत्ताच थोड्याच दिवसापूर्वी केतनजी ब्राऊन जॅक्सन या निग्रो महिलेची अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदावरती निवड झाली. या दोन्ही उदाहरणांकडे आपल्याला जर पाहायचं म्हटलं, खऱ्या अर्थानं या भारतामधल्या या नवीन पिढीला काही गोष्टी सांगायच्या म्हटलं तर ज्या आदिवासी समाजामधून द्रौपदी मुर्मू बिलॉंग करतात त्या आदिवासींचं या भारत देशामधील हर एक ठिकाणावरती खूप मोठं राज्य होती, त्यांची खूप मोठी सत्ता होती, संस्कृती होती, जी आजही काही प्रमाणामध्ये या भारत देशामध्ये सुरू आहे. आणि या आदिवासी समाजामधून, प्रवर्गामधून बिलॉंग करणाऱ्या द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपती पदावरती जाणं खऱ्या अर्थानं सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून एक भलं मोठं पाऊल या देशामध्ये पडलं असं आपण या राष्ट्रपती पदावर जाण्याला आपण म्हणू शकतो. खऱ्या अर्थानं या भारत देशामधला बहुतांश भाग हा आदिवासी राज्यांनी व्यापलेला होता. मध्य भारतामध्ये वैभवशाली गोंड राज्य असोत, त्यांना गोंडवना म्हणून, गोंडवना साम्राज्य म्हणून बघितलं गेलं. पश्चिम भारतामध्ये भिल्ल साम्राज्य असो, मारवाडचे पठार असो, माळव्याचे पठार असो, सातपुडा पर्वत डोंगररांग असो, महादेव डोंगररांगा असो, अजंता डोंगररांगा असो, हा प्रदेश भिलवाड या नावानं ओळखला गेला. त्याचबरोबर कलिंग देशावरही भिल्लांचंच राज्य होतं. नागा असेल, मिझो असेल, संताळ असेल, हू ओरान असेल, ही आदिवासींची स्वतंत्र राज्य होती. आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये महादेव कोळी असतील किंवा कोकणा जमातीची स्वतंत्र राज्य होती. हा झाला आदिवासींचा भूतकाळ. आदिवासींकडं खूप अतिशय समृद्ध अशी संस्कृती होती. भारताच्या राष्ट्रपती पदावरती द्रौपदी मुर्मू यांची निवड होणं म्हणजे इथल्या आदिवासी, इथल्या भूमिपुत्राला खऱ्या अर्थानं हा न्याय मिळालेला आहे. आज आम्ही द्रौपदी मुर्मू यांचं राष्ट्रपती पदावर निवड झाल्याबद्दल अभिनंदन करतो. त्याचबरोबर या आदिवासींच्या सामाजिक न्याय हक्काच्या, या आदिवासींच्या एकूण मानवी दृष्टिकोनातून उत्थानाच्या बाबतीमध्ये या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संविधानिक पदावरील सर्वोच्च शीर्षस्थानी बसलेल्या, राष्ट्रपती पदावरती बसलेल्या या द्रौपदी मुर्मू यांनी आपला अजेंडा, आपला प्रोग्राम या लोकशाही प्रधान कायदे मंत्रिमंडळाकडून, पंतप्रधानांकडून, शासन प्रशासनाकडून या सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या SC ST OBC विजयंती ट्रायबल सर्व लोकांना सामाजिक न्याय उपलब्ध करून द्यावा अशा पद्धतीचा माझा अप्रोच आज हा व्हिडिओ करण्यामागं आहे किंवा तुमच्याशी संवाद साधण्यामागं आहे. परत एकदा महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपती पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक असं स्वागत, हार्दिक असं अभिनंदन.